मला या दोन्ही भावांना विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्या बहिणींचं नाही, एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचं आहे. आणि दो असे दोघं जण परवा भाषणात असं म्हणाले की आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मतदान करते, आणि एक जण नाही दोघं दोघं म्हणलेत, म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच आणि सत्य कधीच लपवता येत नाही. म्हणजे ह्यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीच आहे, ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे. आणि त्यातून आमचे दोन वीर बंधू, ह्या राज्यामध्ये बंधुराजांची कमतरता नाही आहे, आणि दोघं जण परवा भाषणात असं म्हणाले की आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मतदान करते, आणि एक जण नाही दोघं दोघं म्हणलेत, म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच आणि सत्य कधीच लपवता येत नाही. आणि त्याच्यामुळे दोघं जण असं म्हणाले की काळजी करू नका, आमचं लक्ष आहे तुमच्यावर. 1500 रुपये आज 3000 नाही 5 नाही 10000 देतील, पण ऑक्टोबरच्या इलेक्शन नंतर मी तुमचाच भाऊ आहे, जसे 10000 रुपये दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यामध्ये आहे. आणि दुसरा म्हणतो की मी लिस्ट, आता मला हे माहितीच नव्हतं की महाराष्ट्रामध्ये लिस्ट रिव्ह्यू होणार आहे बहिणींची. म्हणजे पहिलं नातं जोडलं, नंतर मतदान चेक करणार, नंतर चेक करणार की नातं आहे का नाही. म्हणजे ह्यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीच आहे, ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं की डिसेंबरमध्ये आम्ही बघणार आहे कुठल्या बूथवर किती मतं पडली, त्याप्रमाणे पुढचं आम्हाला पैसे आम्ही देणार आहोत. मला या दोन्ही भावांना विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्या बहिणींचं नाही, एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचं आहे. त्यामुळे या सगळ्या यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये, यांच्या गलिच्छ राजकारणांमध्ये नाती पण हे आणतील असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण तेही म्हणजे ते राहिलं होतं तेही त्यांनी पूर्ण केलं. आणि उद्धवजींनी ज्याचा उल्लेख केला, उद्धवजी आपली जी लढाई चालली आहे सुप्रीम कोर्टात, मराठीमध्ये म्हण आहे की शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. आम्ही तर सगळे सुप्रीम कोर्टाची चढून बसलो आहे, छोटा कोर्ट धरलाच नाही आम्ही. पण मी आवर्जून, आज जितेंद्र आव्हाड इथे आहेत, देशमुख साहेब दिल्लीला येतात, पण मी अनिल परब आणि अनिल देसाईंचा आवर्जून उल्लेख करीन, कारण या सगळ्या लढाईमध्ये ते दोघं आमच्याबरोबर नेहमी सुप्रीम कोर्टात आहात येतात. आता मला काही लोक कधीतरी ट्रेनमध्ये वगैरे बस भेटतात, मी परवा लातूरला जाताना त्या बाजूचे काही लोक भेटले होते, आणि मला म्हणतात कशाला लढता हो, आता झालं ना, तुमची तुतारी वाजली, मशालीला यश आलं, आता कशाला लढत बसता. म्हटलं ही लढाई तुतारीची किंवा मशालाच्या यशाची नाही आहे, ही तत्वाची लढाई आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे उद्धवजींचा पक्ष नेला, उद्धवजीं हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी आहेत, हे वंदनीय बाळासाहेबांनी हयात असतानाच आपल्याला सांगितलं होतं. त्यामुळे जर तुम्ही उद्धवजींकडूनच त्यांचा पक्ष आणि चिन्ह घेणार असाल, तर हे फक्त उद्धवजींचा अपमान नाही आहे, हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना दुखवण्याचं पाप यांनी केलेलं आहे, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आणि आदरणीय पवारसाहेब तर फाउंडर मेंबर आहेत त्याचे, त्यामुळे लोक कशाला लढत बसते. म्हटलं आता कसं आहे, सुप्रीम कोर्टात नाही गेलं ना काही दिवसात तर मलाच कसं तरी होतं की आता खूप दिवसात भांडले नाही कुणाशी ती. त्यामुळे हे यश अपयशाची लढाईच नाही आहे, काही नैतिकतेच्या पण लढाया आयुष्यात लढाव्या लागतात. त्यामुळे ही लढाई जी आपण लढतो आहे मशाल आणि तुतारीला, महाराष्ट्राच्या जनतेने जो आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक मायबाप जनतेचे आभार मानते, पण ही लढाई थांबणार नाही. उद्धवजी, तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते की आम्ही सुप्रीम कोर्टातली ही लढाई जोपर्यंत, मग तुम्हाला तो पक्ष चिन्हाचा काय करायचं आहे ते तुम्ही निर्णय तुम्ही आणि आदरणीय पवारसाहेब करा, पण कितीही कष्ट किंवा लढावं लागलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही. जे हक्काचं आहे ते त्यालाच मिळालं पाहिजे, आणि आज आपल्यावर अन्याय झालाय उद्या ते कुणावरही अन्याय करतील. त्याच्यामुळे ही दडपशाही आणि अदृश्य शक्तीला जे वाटतं की मी करीन तीच पूर्व दिशा,
हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीनी चालत नाही, हा देश संविधानानीच चालणार आणि त्याच संविधानाच्या चौकटीत राहून हा देशासाठी आपण सगळे एकत्र लढूया.